यांना काल जामीन मिळाला आणि ते कोठडीच्या बाहेर आले. आज संजय राऊत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांच्या गाठीभेटी वाढल्यात. मातोश्री आणि सिल्वर ओकवरती ते जातील. या दोनही नेत्यांची भेट घेतील. काही महत्वाची चर्चा, महत्वाची खलबतं या दरम्यान होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्याला अधिक माहिती देतील. रौनक, संजय राऊत आज कुणाकुणाला भेटणार आहेत? दोनही नेत्या, दोनही पक्षाच्या बड्या नेत्यांना ते भेटतील अशी माहिती मिळते. मुख्यतः नानादा, जी माहिती उपलब्ध झालेली आहे, सकाळी 11:30 सगळ्यात पहिले मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट संजय राऊत घेणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि त्यानंतर ते थेट एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेण्यासाठी सिल्वर ओकला जाणार आहेत. आतापर्यंत या दोन्हीच कार्यक्रम संदर्भातली माहिती उपलब्ध झालेली आहे. मात्र काल ज्या पद्धतीनं ते जेलमधनं बाहेर आले आणि त्यांना बेल मिळाला, काल रात्रीच जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं ठरलं होतं. मात्र काही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची भेटीगाठी आणि त्यामध्ये वेळ झाल्यामुळे ती काल भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज 11:30 ते मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेणार आहे. रौनक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर पत्राचार घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांना काल तब्बल 103 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला.